पत्नीचा खून करून घराला बाहेरून कडी लावून पती फरार जुना जालन्यातील शंकरनगर भागातील घटना जालना शहरात एक धक्कादायक घटना घडली असून जुना जालना भागातील शंकरनगर येथील एन आर बी गल्लीत पतीने पत्नीचा खून करून घराला बाहेरून कडी लावून पती फरार झाल्याची घटना घडली ही घटना आज दिनांक तीस डिसेंबर दोन हजार बावीस रोजी सकाळी उघडकीस आली बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील शेळगाव आटोळे येथील किशोर आटोळे आणि त्याची पत्नी शंकर नगर भागातील एन आर बी गल्लीत रावसाहेब पडोळे यांच्या घरी मागील सात महिन्यापासून भाड्याने खोली घेऊन राहत होते किशोर आटोळे हा औद्योगिक वसाहतीत मजुरीचे काम करीत आहे आज सकाळी उशिरापर्यंत आटोळे यांच्या खोलीचा बाहेरून कडी लावलेली आढळून आल्याने घरमालकाने जवळच राहणाऱ्या आटोळे यांच्या बहिणीला बोलावून घेऊन खोली उघडली त्यावेळी पलंगावर चाळीस वर्षीय महिला ही मृतावस्थेत आढळून आली यावेळी तिच्या डोक्यावर मार लागल्याचा मोठा घाव दिसून आला घटनेची माहिती कधी पोलिसांना तातडीने देण्यात आली यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव चव्हाण पोलीस उपनिरीक्षक ज्ञानदेव नांगरे पोलीस हवालदारकाईला जावळ यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले सदरील मृतदेह हा जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलविण्यात आला आहे